नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं PMB स्पर्धा परीक्षेमध्ये. आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनामधील संविधान सभा भाग 3. या अगोदर आपण भारतीय राज्यघटनाबाबत 2 भाग अपलोड केलेले आहे, ते बघितले नसतात तर बघून घ्या, परीक्षेच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे आहे. चला तर आज भाग 3ला सुरुवात करूया आपण. भाग 3 आहे, याच्यामधले आपण संविधान सभेमधील काही महत्त्वाचे मुद्दे बघू जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सो हे पॉईंट व्यवस्थित रिव्हिजन करून घ्या. संविधान सभेची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी सोमवारी दिल्ली म्हणजे सेंट्रल हॉल येथे सकाळी 11 वाजता झाली. आता यामध्ये बघा, पहिला पॉईंट आहे की संविधान सभेची बैठक कधी झाली, इथे 9 ते 23 डिसेंबर 1946. ओके, तर हा प्रश्न आत्तापर्यंत विविध परीक्षामध्ये आणि आयोगामध्ये जवळपास 25 ते 26 पर्यंत हाच प्रश्न सेम विचारण्यात आला आहे. डेट की संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली, 9 डिसेंबर, कधीपासून कधीपर्यंत झाली, 9 ते 23 डिसेंबर, किंवा मग 9 ते 23 डिसेंबर 1900 इथे 47 दिलं असं पण कन्फ्यूज केलेलं आहे. सो ही डेट खूप महत्त्वाची आहे. तर संविधान सभेची पहिली बैठक ही 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी कधी झाली, ही सोमवारी, आणि कुठे झाली, तर दिल्ली येथे झाली सेंट्रल हॉलमध्ये. ओके, सकाळी किती वाजता सुरू झाली होती, 11 वाजते. तर हा पहिल्या पॉईंटमधील महत्त्वाचे मुद्दे आहे. दुसरा पॉईंट आहे, या बैठकीला केवळ 211 सदस्य हजर होते. कारण का, तर पाकिस्तानच्या मागणीमुळे मुस्लिम लीगचे सदस्य कारणाने काय झाले की फक्त 211 सदस्यच या बैठकीला उपस्थित राहिले, आणि या पहिल्या बैठकीला एकूण 9 महिला सदस्य होत्या. बघाने हे दोन्ही प्रश्न विचारलेले आहे, किती सदस्य हजर होते पहिल्या बैठकीला, तर 211, आणि महिला किती होत्या, तर 9 महिला या हजर होत्या पहिल्या बैठकीसाठी. आता हा पुढील मुद्दा म्हणजे, आता काय झालं की 9 ते 23 डिसेंबरची बैठक भरली होती, आता याचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते, सच्चिदानंद सिंह. ओके, तर हा देखील आयोगाने आणि विविध परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिले अध्यक्ष म्हणजे तात्पुरते अध्यक्ष कोण होते, सच्चिदानंद सिंह. फ्रान्सच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार JB कृपलानी यांच्या शिफारसीनुसार यांची निवड करण्यात आली होती. महत्त्वाचा मुद्दा आहे तात्पुरते अध्यक्ष कोण, तर सच्चिदानंद सिंह होते. आणि कोणानुसार केली, तर फ्रान्सच्या. ओके, कोणत्या देशाच्या ज्येष्ठमय कोणत्या पद्धत म्हणजे देशाचे त्यांनी अवलंबन केलं, तर फ्रान्सच्या ज्येष्ठमय पद्धतीने JB कृपलानी यांच्या शिफारसीनुसार निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षाने म्हणजे कुणी, सच्चिदानंद सिंह यांनी चीन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशाच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले. हा देखील आयोगाने प्रश्न केलेला आहे की कोणत्या कोणत्या देशाचे त्यांनी वाचन केले होते, चीन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया. तर तात्पुरते उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी. ओके, इथे तात्पुरते सदस्य कोण होते, सच्चिदानंद सिंह, आणि तात्पुरते उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी. या पहिल्या सत्र उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. म्हणजे काय केलं की पहिल्या समितीचे जे अध्यक्ष होते ते होते सच्चिदानंद सिंह, तात्पुरते अध्यक्ष. परंतु उद्घाटनाचे सत्राचे जे अध्यक्ष होते, म्हणजे उद्घाटन कोणी केलं, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं. आता म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी कोणते कोणते बदल झाले ते बघूया. आपण बघितलं होतं की 9 डिसेंबर रोजी सच्चिदानंद सिंह हे तात्पुरते अध्यक्ष झाले होते. परंतु आता 11 डिसेंबर 1946 म्हणजे 2 दिवसानंतर कोणते कोणते बदल झाले ते बघू. आता अध्यक्ष म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झाली. पूर्वी कोण होते, पूर्वी होते सच्चिदानंद सिंह. ओके, आणि 2 उपाध्यक्ष मिळाले आता, HC मुखर्जी व VT कृष्णमचारी, हे कायमस्वरूपी नियुक्त केले होते. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयोगाने हे पण प्रश्न विचारला आहे, हा पण प्रश्न विचारलेला आहे. आणि आयोग काय करतो की रिपीट किंवा विविध परीक्षामध्ये आयोगाचे प्रश्न कॉपी करतात. सो हे पॉईंट लक्षात असू द्या. तात्पुरते अध्यक्ष कोण होते, सच्चिदानंद सिंह, आणि परमनंट म्हणजे कायमस्वरूपी जे नियुक्त केले होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि उपाध्यक्ष किती लाभले होते, 2 होते, एक होते HC मुखर्जी व दुसरे होते VT कृष्णमचारी. ओके, घटना समितीचे सचिव HVR अय्यंगार होते. घटना समितीचे उपसचिव जुगल किशोर खन्ना होते, आणि संविधानाचे सल्लागार BN राव होते. तर यावरसुद्धा आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारला आहे, यावरसुद्धा आयोगाने स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारला आहे, पण घटना समितीचे उपसचिव यावर आतापर्यंत प्रश्न आलेला नाही, तोपर्यंत येऊ शकतो. सो हा पॉईंट लक्षात असू द्या. आता पुढील मुद्दा बघू, हा खूप महत्त्वाचा आहे की संविधान सभेच्या 1946 ते 1949 दरम्यान एकूण 11 सत्रं झाल्या. ओके, म्हणजे काय की संविधान सभा तयार करत असताना त्यांना वेगवेगळे सत्र घेतले आणि त्याच्यामध्ये चर्चा त्यांनी डिस्कस केलं. ओके, तर अशा की एकूण किती झाल्या, 11 झाल्या. कोणत्या कालावधीमध्ये, 1946 ते 1949 मध्ये. आपण पहिले बघितली, पहिली कधी झाली,
त्याला आपण पहिली सभा म्हणू शकतो किंवा पहिले सत्र म्हणू शकतो किंवा पहिले अधिवेशन म्हणू शकतो. ओके, तर प्रश्नामध्ये काही होऊ शकतो, पहिली सभा कोणती किंवा पहिले सत्र कोणते किंवा पहिले अधिवेशन कोणते, दुसरे अधिवेशन कोणते, दुसरे सत्र कोणते, तर तीन नाव आहे त्याला. पहिली सभा म्हणू शकतो आपण, पहिले सत्र म्हणू शकतो आणि पहिले अधिवेशनसुद्धा म्हणू शकतो. तर पहिली सभा कधी झाली किंवा पहिले अधिवेशन कधी झाले, 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946. आत्ताच आपण बघितलं इथे पूर्ण आपण 11 सत्र बघणार आहोत, ते की खूप महत्त्वाचे आहे. यामधली तुम्ही डेट लक्षात ठेवा आणि आयोगाने यावर आतापर्यंत खूप सारे प्रश्न विचारलेले आहे स्टेटमेंटमध्ये, सो हे पॉईंट लक्षात असू दे. ओके, तर पहिली सभा कधी, 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946. दुसरी सभा होती 20 जानेवारी ते 25 जानेवारी 1947. तिसरी सभा भरवली होती त्यांनी 28 एप्रिल ते 2 मे 1947. चौथी सभा होती 14 जुलै ते 31 जुलै 1947. पाचवी सभा होती 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1947. ही सभा मध्यरात्री भरली होती, याचं कारण होतं की 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, त्यामुळे ही सभा मध्यरात्री भरली होती. या सभेवर देखील प्रश्न येऊ शकतो की कोणती सभा मध्यरात्री भरली होती, किंवा असा पण प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कितव्या क्रमांकाच्या सभेला भारताला स्वतंत्र मिळालं होतं, कोणत्या सभेला, तर 5व्या क्रमांकाला कधी, 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान ही सभा भरली होती 5वी. आणि ही कधी भरली होती, मध्यरात्री भरणारी एकमेव सभा होती. तर 6वी सभा ही 27 जानेवारी 1948 रोजी भरली होती. 7वी सभा 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949 रोजी भरली होती. 8वी सभा 16 मे ते 16 जून 1949. 9वी सभा किंवा 9वे अधिवेशन 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949. 10वे अधिवेशन 6 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 1949. आणि जे शेवटचे अधिवेशन होते 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949, हा देखील आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. ही आपली शेवटची सभा किंवा सत्र किंवा आपण अधिवेशन म्हणू शकतो. सो समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा, कारण की खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. आणि या पूर्ण 11 सभा भरल्यानंतर संविधान सभेची शेवटची बैठक झाली आणि फायनल होती ती 24 जानेवारी 1950 रोजी. त्या दिवशी 284 सदस्यांनी या तिन्ही प्रतीवर सह्या केल्या, म्हणजे घटना राज्याच्या. तर महत्त्वाचा मुद्दा आहे हा देखील, प्रश्न आयोगाने आत्तापर्यंत विचारलेला आहे. सो सगळे पॉईंट एकदम महत्त्वाचे आहे, सो पॉईंट व्यवस्थितपणे रिवाईज करा. चला तर भारतीय राज्यघटनेविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊ, जे की सिंगल लाईनमध्ये आहे. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. काही ठिकाणी इथे 17 दिवस देखील उत्तर दाखवण्यात आलं आहे, पण मॅक्झिमम सगळ्याकडे जो रेफरन्स आहे तो 2 वर्ष 11 महिने 18 दिवसच आहे. संविधान तयार करण्यासाठी 69 लाख रुपये खर्च लागला, हा राऊंड फिगर आहे. 63 लाख आणि काही हजार लागले होते, तर हा एक राऊंड फिगर आकडा आहे 64 लाख. मसुदा समितीचे कामकाज 141 दिवस चालले, तर संविधान सभेने एकूण 166 दिवस कार्य केले. घटना समितीची निशाणी होती हत्ती. राज्यघटना हस्ताक्षर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं होतं. तर भारतीय राज्यघटनेवर नक्षीकाम राम मनोहर यांनी केलं होतं. हिंदी भाषेतील राज्यघटना ही वसंत वैद्य व त्याला आकर्षण देण्याचे काम हे नंदलाल बोस यांनी केले. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकारले, हा देखील प्रश्न विविध परीक्षेमध्ये खूप वेळा आलेला आहे. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली, परंतु घटना 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली. संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करताना जी व्ही मावळंकर तिच्या अध्यक्षस्थानी असत, परंतु संविधान सभा घटना निर्मितीसाठी कार्य करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्षस्थानी असत. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मूळ संविधानात 395 कलमे 8 परिशिष्टे आणि 22 भाग होती. हा क्वेश्चन खूप वेळा विचारला जातो, याच्यामध्ये कन्फ्यूज केले जातात, 394 कलमे किंवा 12 परिशिष्टे किंवा 12 भाग, अशा प्रकारचे विविध कन्फ्युजिंग प्रश्न विचारले जातात. सो हे व्यवस्थित लक्षात असू द्या, किती होते मूळ संविधानात, 395 कलमे 8 परिशिष्टे आणि 22 भाग होते. परंतु आता सध्या अमेंडमेंट, खूप सारे अमेंडमेंट झाल्या, म्हणजे घटना दुरुस्त झाल्या, आणि 2023च्या जवळपास आता 470 कलमे 23-24 मध्ये सध्या 470 कलमे 12 परिशिष्टे आणि एकूण 25 भाग आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा, म्हणजे आपल्याला आणखी काही ॲडिशनल पाहिजे असेल तर ते कळवा. आणि पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा चौथा भाग आपल्याला लगेचच दिसेल. धन्यवाद.